चॅनलच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत। हे आपल्याला दररोजच्या अपडेट्स, नोकरीच्या अपडेट्स, नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला पहावयास बघायलाच मिळतील। आणि माझी ही विनंती आहे आपल्याला की हे यूट्यूब चॅनल, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स म्हणून या नावाने आहे, हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा, ठीक आहे? तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन नोटिफिकेशन्स कोणती आलेली आहे। चॅनलच्या माध्यमातून SBI क्लर्क रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट्स 2021 ची आता जाहिरात निघालेली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लिनिकलची जागी जाहिरात आहे। 5,121 वेकेन्सी झालेल्या आहेत। लक्षात घ्या, ह्या कोविडच्या परिस्थितीनुसार च्या नंतरची ही सर्वात जास्त वेकेन्सी म्हटली तर हरकत नाही। आणि ह्यामध्ये पुढे डिटेलिंग बघूया आपण। याला ऍप्लिकेशन फी जी आहे ही नॉन रिफंडेबल आहे। फॉर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 750 रुपीज आहे। फॉर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनला फीज नाही आहे, नील आहे। पेमेंट मोड ऑफ पेमेंट जे आहे ते तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करू शकता। एज लिमिट ह्याला ऍज ऑन 1/4/2021 पर्यंत मिनिमम 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला जे काही विद्यार्थी या परीक्षेला अप्रोच करू शकता, बसू शकता। बाकीचे एज रिलॅक्सेशन इज ऍप्लिकेबल ऍज पर रूल्स जसं आहे त्या पद्धतीने ते बघूया कसे आहेत ते। SC ST ला 5 वर्षापर्यंत शिथिल केलेलं आहे, OBC ला 3 वर्ष, PWD जनरल EWS 10 इयर्स, PWD SC ST 15 वर्ष, PWD OBC 13 इयर्स, एक्स सर्व्हिसमॅन डिटेलिंग तिच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, वाचू शकता। तसंच खाली 7व्या पॉइंटमध्ये विडोज, डिवोर्स, डायवोर्स वुमन्स, ज्युडिकल सेपरेटेड फॉर देअर हजबंड्स अँड हु आर नॉट रिमॅरिड, तर अशा सर कॅन्डिडेटसाठी पण ते शिथिल केलेली आहे। याच्या डिटेलिंग माहिती आहे, तुम्ही ह्या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसत आहात त्या पद्धतीने तुम्हाला ह्या एक्झाम्सला अप्रोच करू शकता। तर ही काळजीपूर्वक तुम्ही माहिती वाचून घ्या। नेक्स्ट इम्पॉर्टंट डेट्स बघा। स्टार्टिंग डेट फॉर अप्लाय ऑनलाईन अँड पेमेंट ऑफ फीज 27/4 पासून अप्लाय ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, त्याचे बँकेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता। लास्ट डेट जी आहे त्याची पेमेंटची 17/5/2021 पर्यंत तुम्हाला SBIचा फॉर्म हा भरता येईल। एडिटिंग, लास्ट एडिटिंग त्याला 17/5 मध्येच तुम्हाला त्याच दिवशी शेवटचे एडिटिंगचा चान्स आहे। काही एरर झाले असेल, काही गोष्टी तुम्हाला अपडेट करायच्या असतील, काही चुकून काहीतरी वेगळे भरलं असेल, तर तुम्ही त्या 17/5 तारखेपर्यंत तुम्ही काही गोष्टी अपडेट करू शकता। लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन 1/6/2021 पर्यंत तुम्ही प्रिंटिंगचे ऍप्लिकेशन जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट काढू शकता। प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे ही 2022 दिलेली आहे, त्यांनी जूनच्या 2021 मध्ये ही एक्झाम होणार आहे, पण ही एक्झाम्स कदाचित ती पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। आणि डेट ऑफ मेन एक्झामिनेशन जी ही आहे ही 2022 त्यांनी 31/7/2021 पर्यंत म्हटलेला आहे। तर ह्या डेट्स इम्पॉर्टंट आहेत, ह्या डेट्स मध्ये कोणीही गफलत करू नका सा। आणि ज्यांनी अजूनही फॉर्म्स भरलेले नसतील तर त्यांनी चालू करायला काही हरकत नाही, ऑनलाईन फॉर्म्स भरून घ्यायला। क्वालिफिकेशन ह्याला ग्रॅज्युएशनचा कॅन्डिडेट पाहिजे, तो कोणत्याही स्ट्रीमचा असला तरी चालतो। ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट असले तरी ह्याला ऍप्लिकेबल होऊ शकतात। आपण थोडक्यात बघूया SBI एक्झामचा पॅटर्न कसा असतो। SBI एक्झाम ही पॅटर्न 2 टप्प्यांमध्ये, फेज 1 आणि फेज 2 या 2 फेजमध्ये एक्झाम्स कंडक्ट केली जाते। फेज 1 जी आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, लक्षात घ्या। सॉरी, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 100 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑनलाईन। दिस टेस्ट वुड बी ऑफ 1 आवर ड्युरेशन कन्सिस्टिंग ऑफ 3 सेक्शन्स ऍज फॉलोज। याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स आहे, 30 मार्क्सला आहे, 20 मिनिट्समध्ये तुम्हाला सोडवायचा आहे। सेकंड पेपर जो आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स आहे, 35 मार्क्स आहे, 20 मिनिट्समध्ये तुम्हाला सोडवायचा आहे। रिजनिंग ॲबिलिटी आहे तो 35 क्वेश्चन्स आहेत, 35 मार्क्सला आहेत आणि 20 मिनिट्स आहेत। टोटल जो पेपर जो आहे आपल्याला हा 100 क्वेश्चन्स आहेत आणि 100 मार्क्स आहेत, ड्युरेशन आपल्याला 1 आवर आहे, हे लक्षात घ्या। आणि सर्वात महत्वाची मुख्यतः गोष्ट आपण इथं आहे की ही निगेटिव्ह मार्किंग एक्झाम आहे। 1/4 म्हणजे 4 प्रश्न चुकले की तुमचा 1 मार्क्स कट होतोय, त्यामुळे पेपर सोडवते वेळी काळजीपूर्वक हा पेपर आपण सोडवता
येणं फार गरजेचं आहे. जेवढं आपल्याला येतंय तेवढंच तुम्ही सोडवा, जे येत नाही आहे ते पूर्ण स्किप करून टाका, म्हणजे ते मार्क्स तुमचे कट होणारच नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्या. फेज टू बघूया आपण. मेन एक्झामिनेशन आहे. द स्ट्रक्चर ऑफ मेन एक्झामिनेशन ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाइप्स वुड बी एज फॉलोज. हाही ऑब्जेक्टिव्ह मार्काचा पेपर आहे. जनरल फायनान्शियल अवेअरनेस 50 क्वेश्चन्स आहेत, 50 मार्क्स 35 मिनिट्स आहेत. जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स 35 मिनिट्स. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स 45 मिनिट्स. रिजनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड, म्हणजे कम्प्युटर यामध्ये त्यांनी ऍड केलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहे, टोटल मार्क्स 60 आहे, 45 मिनिट्स मध्ये आहे. टोटल पेपर्स ड्युरेशन नंबर, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 190, टोटल मार्क्स आहेत 200 आणि ड्युरेशन आहे 2 hours 40 minutes. हाही मेन एक्झामचा निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 आहे. 4 प्रश्न चुकले की 1 मार्क्स तुमचा कट होतोय, त्यामुळे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावा हीच आमची कळकळीची विनंती असते कायम विद्यार्थ्यांना सांगणं असतं आमचं. कारण पेपर एकदा विद्यार्थी बसला सोडवायला की बऱ्याचशा गोष्टी पेपर्स राहून जातो, म्हणून तो गडबडीत कधी कधी अंदाजे चुकीचं OMR शीट किंवा टिक करून जातो तो, त्यामुळे ती त्या चुका परत तुम्ही करू नका असा हीच विनंती आहे. ऑफिशियल वेबसाईट किंवा हाऊ टू अप्लाय ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. तुम्ही www.sbi.co.in/web/careers/current-openings या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म्स भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि वेळेच्या अगोदर भरा, फॉर्म्स संपायच्या अगोदर भरा. आणि जसं मी तुम्हाला सांगतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दररोज तुम्हाला नवीन नवीन नोकरीच्या अपडेट्स जाहिराती तुम्हाला देत राहणार आहोत. आणि ह्यासाठी तुम्ही आमचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवा. आणि धन्यवाद. थँक्यू.